श्रोते हो सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार। भगवान धन्वंतरींना नमन करून गुरुवर्य नाना जोशी यांच्या मार्गदर्शनानुसार सामका आयुर्वेद येथे दिनांक 1 ते 5 फेब्रुवारी दरम्यान निद्रानाश निदान व उपचार शिबिर हे सुरू झालेलं आहे। या शिबिरामध्ये वैशिष्ट्यपूर्वक चिकित्सा म्हणजे शिरोबस्ती, शिरोपिचू आणि शिरोधारा याबद्दल मी आज तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। आचार्य वाग्भटाचार्यांनी शिरोबस्ती या अध्यायामध्ये कचसदन, सीतत्व, पिंजरत्वम, परिस्फुटन, शिरसह समीर रोगाण, जयती, जनयतींद्रिय, प्रसादम, स्वर, हनुमूर्ध्वबलम च मूर्ध्वतैलम की नियमित आपण शिरोधारा आणि शिरोबस्ती घेतल्यामुळे मस्तिष्कगत सगळे विकार पूर्णपणे बरे होतात। यामध्ये खालित्य, पालित्य, निद्रानाश, मायग्रेन, एपिलेप्सी, सीव्हीई म्हणजे सेरेब्रोवॅस्क्युलर एपिसोड, अनेकांना पॅरालिसिस वगैरेसुद्धा होतो उच्च रक्तदाबामुळे। तर शिरोबस्ती, शिरोधारा आणि शिरोपिचू याद्वारे पूर्णपणे हा आजार बरा होतो। शिरोधारा म्हणजे तैलवत धार आज्ञाचक्रावर सोडणे आणि आज्ञाचक्रावर सोडल्यामुळे ते चक्र स्टिम्युलेट होते आणि आपल्या मस्तिष्कात जे काही निगेटिव्हिटी आहेत ती पॉझिटिव्हिटीकडे जाण्यास मदत होते। नर्वस जे ज्याला म्हणतो आपण सेन्सरी आणि मोटर न्यूरॉन याच्यावर आज्ञाचक्रावर तैलधार पडल्यामुळे त्यांचं बॅलेन्सिंग सिस्टीम होते। त्याचप्रमाणे शिरोपिचू हे सहस्त्रधार चक्रावर ठेवण्यात येते आणि सहस्त्रधार चक्रामुळे जे आपलं शरीरातलं बॅलेन्सिंग सिस्टीम आहे ते पूर्ण नॉर्मल येण्यामध्ये मदत होते। अशी ही अतिशय उपयुक्त चिकित्सा आपण या शिबिरामध्ये देत आहो आणि शिरोधारेमुळे शरीरातील जे मानसिक ताणतणाव हे तर कमी होतंच पण आपल्याला शांत झोप लागते ज्याला आपण डीप स्लीप म्हणतो। अनेकजणं औषधाच्या गोळ्या घेऊन झोप आणण्याचा प्रयत्न करतात, अनेकजणं ॲसिडिटी वाढली म्हणून अँटॅसिड वगैरे अशी औषधी घेतात। तर ह्या औषधी गोळ्या सतत घेणं हे आपल्या शरीराला घातक राहतं। यासाठी एकमेव उपाय आयुर्वेदात सांगितला आहे की शिरोबस्ती व शिरोधारा घेणे। त्याचप्रमाणे मानसिक ताणतणाव अनेकांना येतो त्यासाठीसुद्धा शिरोधारा ही उपयुक्त आहे। अनेकजणं डिप्रेशन, उदासी, भीती ही मनामध्ये राहते, ही भीती घालवण्यासाठी शिरोधारा करणं फार आवश्यक राहतं। लहान मुलांमध्ये आजकाल आपण पाहतो की अतिचंचलपणा, त्यानंतर क्रोध करणे व त्यांची मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी सारस्वत ज्याला म्हणतो आपण की ब्राह्मी सिद्ध तैल याची शिरोधारा जर केली तर लहान मुलांचे सगळे जे काही मेंटल रिटार्डेडपासून तर आपल्याला मनाची एकाग्रतापर्यंत सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व करता येईल। त्याचप्रमाणे शिरोधारा ही स्मृतिवर्धक आहे, मेद्य आहे आणि बल्यसुद्धा आहे। अनेकांना ड्रग ॲडिक्स म्हणजे त्यांना नशा राहतं आणि नशा हे सोडण्यासाठी ते प्रयत्न करत असतात, तर हे नशा सुटण्यासाठीसुद्धा शिरोधारा, शिरोबस्ती आणि विशेष करून शिरोपिचू याचा उपयोग आपण करतो। आजकाल आपण पाहतो की ताणतणाव याच्यामुळे BP, सोरियासिस, IBS म्हणजे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम व पेप्टिक अल्सर असे विकार होतात। त्याचप्रमाणे शिरशूल म्हणजे मायग्रेन व आपल्या शरीराचा जे काही ताणतणाव मुक्तीसाठी आपण शिरोधारा, शिरोबस्ती हे जर घेतलं तर या आजारांपासून आपण दूर राहू शकतो आणि पूर्णपणे विजय मिळवू शकतो। तर चला तर मग या शिबिरामध्ये सहभागी होऊन आपण शिरोधारा, शिरोबस्ती आणि शिरोपिचू याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती। धन्यवाद।